नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवनबाग अकॅडमी या YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला महाराष्ट्र शासनाने जी आपल्या परीक्षेमध्ये विचारले जाणाऱ्या प्रश्नांच्या त्या सारखीच आपल्याला जी प्रश्नपेढी दिलेली आहे, ही प्रश्नपेढी आपण सोडवत आहोत। यापूर्वी आपण या प्रश्नपेढीवर अवलंबून आपण दोन व्हिडिओज आपण पाहिले, आज आपल्याला यामधला तिसरा भाग आपल्याला काय करायचा आहे, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपल्याला अभ्यासायचा आहे। तर विद्यार्थ्यांनो बघा, हा तिसरा भाग आहे, पहिलं आणि दुसरा हे आपण यापूर्वीच अपलोड केलेला आहे आपल्या पवनबाग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। जर आपण पाहिलं नसाल तर पाहून घ्या। पहिला व्हिडिओ आपण समासवर बनवला होता, जे प्रश्नपेढीमध्ये समास या घटकावर जे प्रश्न आपल्याला विचारले गेलेले होते त्यावर आपण त्या प्रश्नाचा सोल्यूशन म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर आपण या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिला। दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण शब्दसिद्धी या घटकावरती आपण काय केलेला आहे, व्हिडिओ अभ्यासलेला। या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रश्न पेढी क्रमांक 3 म्हणजे ही तिसरी प्रश्न पेढीचा हा तिसरा व्हिडिओ आहे। आपल्याला प्रश्न पेढीमधील सर्व घटकावर, मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की प्रश्न पेढीतील सर्व घटकावर स्वतंत्र व्हिडिओ आपल्यासाठी मी घेऊन येणार आहे, म्हणून अजिबात काळजी करायची गरज नाही। तुम्हाला सर्व प्रश्नाची सराव या कृतीपत्रिकेमधून आणि या व्हिडिओतून आपल्याला काय होणार आहे, सर्व होणार आहे। म्हणून मराठी या विषयासाठी अजिबात घाबरायचं कारण नाही, कारण पवनबाग अकॅडमी आपल्यासाठी सदैव तत्पर आहे। सगळे आपण जी आपल्याला प्रश्नपेढी दिलेली, या सर्व प्रश्नपेढीमधील सर्व प्रश्न आपण या सर्व प्रश्नाचा आढावा आपण काय सर्व व्हिडिओमध्ये प्रत्येक स्वतंत्र व्हिडिओमध्ये आपण काय काय करणार आहोत, आपण घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण वाक्यप्रचार, आता वाक्यप्रचारावरती आपल्याला चार गुणांसाठी प्रश्न विचारला जातो। आता आपल्याला काय करायचं आहे की वाक्यप्रचारावरती जे प्रश्न आपल्या प्रश्न पेढीमध्ये दिलेत, जे शब्द दिलेत आणि काही प्रश्न दिलेले आहेत, त्या शब्दाचं अर्थ आपण काय करणार आहोत, या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मग आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। बघा प्रश्न काय दिलेला आहे, कृती खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा। जर तुम्हाला शब्दाचा अर्थ माहित असेल तर आपण एकदम सोप्या पद्धतीनं आपण त्याचा वाक्यात उपयोग करू शकतो। म्हणून आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम त्या शब्दाचा अर्थ काय आहे तो अर्थ आपल्या लक्षात घ्यायचा आहे। आता ते शब्द कोणकोणते आहेत आपल्या कृतीपत्रिकेमध्ये, आपण काही शब्द अभ्यासले, त्याचबरोबर प्रश्न पेढीमध्ये काही शब्द आपल्याला दिलेले, हे प्रश्न पेढीमध्ये आपण काय करणार आहोत, हे सर्व शब्द त्या शब्दाचा अर्थ आपण काय करणार आहोत, घेणार आहोत। तर पहिलं बघा, पहिला शब्द आपल्याला दिलेला आहे कटाक्ष असणे। कटाक्ष असणे याचा जो अर्थ आहे तो अर्थ आहे लक्ष असणे। लक्ष असणे हा त्याचा अर्थ। त्यानंतर कानोसा घेणे, बघा दुसरा शब्द जो आहे तो आहे कानोसा घेणे। कानोसा घेणे म्हणजे काय, अंदाज घेणे। बघा या शब्दावरती तुम्ही अनेक वाक्य आपण तयार करू शकतो, इतकं सोपं आहे। त्यानंतर तिसरा शब्द आहे हुकूमत गाजवणे। हुकूमत गाजवणे म्हणजे काय, अधिकार गाजवणे। हुकूमत गाजवणे म्हणजे काय, अधिकार गाजवणे। त्यानंतर हातात हात असणे। हातात हात असणे म्हणजे काय, एकमेकाला सहकार्य करणे, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू, पंत जे आपण अभंगात म्हणलेले ना। त्यानंतर वीर गती प्राप्त होणे। आता वीर गती म्हणजे काय, शहीद होणे, शहीद होणे। त्यानंतर आकाशी झेप घेणे आपल्याला दिलेलं आहे। बघा आकाशी झेप घेणे म्हणजे मन आपल्या ध्येयाकडे उंच
झेपावणे काय करायचं आपल्याला, मन ध्येयाकडे उंच झेपावणे, त्यानंतर रुंजी घालणे। बघा रुंजी घालणे काय आहे त्याचा अर्थ, रुंजी घालणे म्हणजे फेरी घालणे, फेऱ्या मारतो ना त्याला रुंजी घालणे घालणे म्हणतात, फेरी घालणे। त्यानंतर कुचेष्टा करणे, आता कुचेष्टा करणे म्हणजे काय, हिनवणे, हिनवणे हे कुचेष्टा करणे। त्यानंतर पेव फुटणे, पेव फुटणे म्हणजे बराबर उगवणे, बराबर उगवणे। त्यानंतर व्यथित होणे, व्यथित होणे म्हणजे जड पावलांनी जाणे, जड पावलांनी जाणे। त्यानंतर गुडघे टेकणे, बघा गुडघे टेकणे म्हणजे काय, शरण येणे, शरण येणे। खनपटीला बसणे, बघा खनपटीला बसणे म्हणजे काय, सारखे विचारत राहणे, सारखे विचारात राहणे, सारखं सारखं विचार करणे, सारखे विचारात राहणे। त्यानंतर तगादा लावणे, आता तगादा लावणे म्हणजे एकाच्या एखाद्या गोष्टी मागे हात धुवून लागणे, एखाद्या एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे म्हणजे तगादा लावणे, मागे लागणे, एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे, मागणे नाही मागे लागणे, मागे सतत लागणे म्हणजेच काय, तगादा लावणे। त्यानंतर निकाल लावणे, आता निकाल लावणे म्हणजे संपवणे, एखाद्या व्यक्तीचा निकाल लावायचा आहे म्हणजे त्याला संपून टाकायचं। त्यानंतर पिच्छा पुरवणे, पिच्छा पुरवणे म्हणजे सतत आग्रह करणे, सतत आग्रह करणे। त्यानंतर डोळे विस्मरून बघणे, बघा डोळे विस्मरून बघणे म्हणजे आश्चर्याने डोळे मोठे करून बघणे, आश्चर्याने डोळे मोठे करून पाहणे, मोठे करून बघणे म्हणजेच काय, डोळे विस्मरून पाहणे। लळा लावणे, आता लळा लावणे म्हणजेच काय, प्रेमाची सवय होणे, प्रेमाची सवय होणे म्हणजेच काय, लळा लावणे। त्यानंतर दुसरा शब्द आहे तुटून पडणे, तुटून पडणे म्हणजेच काय, हल्ला करणे, तुटून पडणे म्हणजे हल्ला करणे। बघा हे शब्द काय केले, आपण या सर्व शब्दांचा जर अर्थ बघितला तर या सर्व शब्दाचा जर अर्थ बघितल्यानंतर आपल्याला या अर्थाला घेऊन आपण काय करू शकतो, एकदम सोप्या पद्धतीनं आणि सहज पद्धतीनं आपण या शब्दावरती काय करू शकतो, वाक्य तयार करू शकतो। इतकं सोपं, कटाक्ष असणे म्हणजे लक्ष असणे, माझं माझ्या वडिलाच्या अभ्यासावर कटाक्ष आहे, माझ्या भावाच्या अभ्यासावर काय आहे, कटाक्ष आहे म्हणजे लक्ष आहे, बरोबर। कानोसा घेणे, मला काल पावसाचा कानोसा आला होता म्हणजे अंदाज आला होता, असा हे आपण शब्द काय करू शकतो, शब्दा हे शब्दाचं जर अर्थ माहीत झालं तर आपण त्या शब्दाला आपण काय करू शकतो, वाक्यामध्ये व्यवस्थित पद्धतीने आपण त्याला रूपांतरित करू शकतो। म्हणून विद्यार्थ्यांनो आपण काही शब्द आता बघितलेत, यानंतर आपण काय करूया, काही शब्द अजून जे आपल्या प्रश्न पेढीमध्ये जे शब्द दिलेत ते सर्व शब्द आपण काय करणार आहोत, यानंतर पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, जे आपल्याला वाक्यप्रचार दिलेले आहेत, जे आपण सुरुवातीला सगळे वाक्यप्रचार शब्द बघितले, त्या वाक्यप्रचारावर आपल्याला आपल्या क्वेश्चन बँकमध्ये म्हणजे प्रश्न पेढीमध्ये
काही प्रश्न विचारलेले मग ते प्रश्न आपल्याला काय करायचं आहे आता सोडवायचे बघा प्रश्न काय विचारले पहिला प्रश्न जर बघितलं कृती पहिली खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्य प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा कोणत्याही दोन वाक्य प्रचाराचा आपल्याला काय करायचं आहे वाक्यात उपयोग करायचा आहे बघा मी या ठिकाणी चारही चारी करून देणार आहे चारही शब्दाचं तुम्हाला अर्थ लिहून देणार आहे तुम्हाला जे ऐच्छिक वाटेल कि जे शब्द तुम्हाला वाटतात कि हे सोपे आहे त्या दोन शब्दाचा तुम्हाला काय करायचं आहे वाक्यात उपयोग करायचा आहे अत्यंत सोपे हे प्रश्न आहे बघा पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे किता गरवणे किता गरवणे आपण याचा अगोदर सुरुवातीला घेतलं होतं काय घेतलं होतं एखाद्या गोष्टीची पुनरावृत्ती करणे पुनरावृत्ती करणे म्हणजेच काय किता गिरवणे त्यानंतर दुसरा शब्द आपल्याला विचारलेला आहे कसब दाखवणे कसब दाखवण्याचं आपण काय लिहिलं होतं आपण लिहिलं होतं कौशल्य दाखवणे त्यानंतर प्रतीक्षा करणे याचं आपण बघितलं होतं वाट पाहणे वाट पाहणे त्यानंतर समरस होणे समरस होणे या शब्दाचा आपण अर्थ एकरूप होणे असा पाहिलं होतं बघा यानंतर आता मी काय केलं फक्त एकच प्रश्न समोर लिहिलेला आहे बाकी तेच 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 प्रश्न आलेले म्हणून फक्त मी कृती दुसरी लिहिली दुसरी कृती लिहिली मग दुसऱ्या कृतीमध्ये सुद्धा त्यांनी काय सांगितलेलं आहे खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्य प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा बघा विद्यार्थ्यांनो जर तुमच्याकडं ही क्वेश्चन बँक म्हणजे प्रश्न पेढीचा जर पीडीएफ नसेल तर तुम्ही पीडीएफ ची प्रिंट काढून तुमच्या जवळ ठेवा जेणेकरून मी जे शब्दाचा अर्थ तुम्हाला लिहून देत आहे ते अर्थ तुम्ही तुमच्या त्या पीडीएफ मध्ये लिहून घेऊन तुम्ही त्याचा सराव करून व्यवस्थित पद्धतीनं तुम्ही तुमच्या परीक्षेमध्ये ते लिहू शकता असो बघा दुसरी कृती आपल्याला विचारलेली आहे काय कि कोणत्याही दोन वाक्य प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा आता सार्थक होणे म्हणजेच काय धन्य वाटणे त्यानंतर कटाक्ष असणे म्हणजे लक्ष असणे लक्ष असणे त्यानंतर धीर न सुटणे या शब्दाचा अर्थ हिम्मत न हारणे त्यानंतर लळा लावणे म्हणजेच काय प्रेमाची सवय होणे म्हणजेच काय लळा लावणे त्यानंतर ताकास्तूर्ण लागू देणे आपण बघितलं होतं ताकास्तूर्ण लागू देणं म्हणजे ठांग पत्ता न लागू देणे कोणत्याही गोष्टीचा ठांग पत्ता न लागू देणे म्हणजेच काय ताकास्तूर्ण लागू देणे हृदयाला साथ घालणे म्हणजे मनापर्यंत पोहोचणे मनापर्यंत पोहोचणे त्यानंतर हातात हात असणे हातात हात असणे म्हणजेच काय सहकार्य असणे सहकार्य असणे त्यानंतर गगन भरारी घेणे आता हे नवीन शब्द आलेला आहे गगन भरारी घेणे म्हणजेच काय ध्येयाकडे उंच वाटचाल करणे ध्येयाकडे उंच वाटचाल करणे म्हणजेच काय गगन भरारी आता चौथी कृती पत्रिका चौथ्या कृती पत्रिके म्हणजे कृती चौथी आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला काय विचारलेलं आहे खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्य प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा तेच प्रश्न आहे मूळ प्रश्न मी लिहिलेला नाही फक्त जे उपप्रश्न आहेत ते आम्ही कोणतेही दोन सांगितले मी सर्व आपल्याला लिहून देणार आहे तुम्हाला जे दोन वाटले ते लिहून घ्या बघा खस्ता खाणे म्हणजे काय खूप कष्ट करणे त्यानंतर आकाशी झेप घेणे
आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा, आपण आकाश झेप घेरे पाखरा घेतला होता पाठ, कविता शिकली आपण। बघा, मन ध्येयाकडे उंच झेपावणे, मन ध्येयाकडे उंच झेपावणे म्हणजेच काय? आकाश झेप घेणे, मान देणे। मान देणे म्हणजे आदर देणे, आदर देणे। आणि पाठ फिरवणे म्हणजे नकार देणे, नकार देणे। हे जे शब्द आहेत हे आपल्याला या कृतीपत्रिकेमध्ये चौथ्या कृतीमध्ये कोणते दोन सोडवायचे, तिसऱ्या कृतीत कोणते दोन सोडवायचे, पहिल्या कृतीमध्ये कोणते दोन सोडवायचे आणि दुसऱ्या कृतीमध्ये सुद्धा तुम्हाला कोणते दोन प्रश्न, दोन शब्दाचं अर्थ सांगून तुम्हाला त्या आपला काय करायचं, वाक्यात उपयोग करायचे। तुम्ही दोन करा, मी तुम्हाला चारही लिहून दिलेले, यापैकी जे तुम्हाला दोन सोपे वाटतील त्या दोन शब्दाचा तुम्हाला काय करायचं आहे, वाक्यात उपयोग करून अर्थ लिहायचा आहे। बरोबर, अर्थ लिहून वाक्यात उपयोग करायचा आहे। यानंतर बघा, आपल्याला अजून चार कृती दिलेले आहेत। जसे आपण या ठिकाणी चार कृती बघितल्या तसेच अजून आपल्याला चार कृती जे दिलेले आहेत ते चार कृती यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अभ्यासायचं आहे। हे आपण आतापर्यंत चार कृती बघितला, यानंतर आपण काय करूया, दुसऱ्या ज्या चार कृती आहेत त्या दुसऱ्या चार कृती आपण यानंतर लगेच पाहूया। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, त्या शब्दानंतर आपल्याला आता हे शब्द पाहायचे आहे जे आपल्याला प्रश्न पेटीमध्ये हे शब्द दिलेले आहेत। हे सर्व शब्द आपल्याला काय करायचे, या सर्व शब्दाचा, या शब्दाचा आणि या शब्दाचा, सर्व शब्दाचा आपल्याला काय करायचं आहे, त्याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी मांडायचा म्हणजे लिहायचा आहे। बघा, जो पहिला शब्द होता कोणता, तावडीत सापडणे। तावडीत सापडणे म्हणजे काय, ताब्यात घेणे, ताब्यात येणे म्हणजे तावडीत सापडणे। त्यानंतर आनंद गगनात न मावणे म्हणजे काय, खूप आनंद होणे, खूप आनंद होणे। त्यानंतर काळीचाही त्रास न देणे, न होणे म्हणजे अजिबात त्रास न होणे। मला काल परीक्षेमध्ये काळीचाही त्रास झाला नाही म्हणजे अजिबात त्रास झाला, एक मिनिट, अजिबात त्रास न होणे, हा अजिबात त्रास न होणे। त्यानंतर खस्ता खाणे, खस्ता खाणे म्हणजे खूप कष्ट करणे। आपले आई वडील आपल्यासाठी खूप खस्ता खातात म्हणजे खूप कष्ट करतात। कंठ स्नान घालणे म्हणजे काय, ठार मारणे। सीमेवर भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी सैनिकाला कंठस्नान घातले, कान देऊन ऐकणे म्हणजे काय, लक्षपूर्वक ऐकणे। विद्यार्थ्यांनो कान देऊन ऐका म्हणजे काय, लक्षपूर्वक ऐकणे। त्यानंतर कसब दाखवणे, कसब दाखवणे म्हणजे कौशल्य दाखवणे, कौशल्य दाखवणे। त्यानंतर प्रतीक्षा करणे, प्रतीक्षा करणे म्हणजे वाट बघणे, वाट पाहणे। समरस होणे, समरस होणे म्हणजे एकरूप होणे, एक रूप होणे। त्यानंतर कास धरणे, कास धरणे म्हणजे काय, सोबत असणे, सोबत असणे। त्यानंतर टाकास्तूर न लागू देणे म्हणजे काय, टाकास्तूर लागू न देणे म्हणजे थांगपत्ता न लागू देणे। कोणत्याही गोष्टीचा थांगपत्ता, थांगपत्ता न लागू देणे। त्यानंतर कोणता शब्द आहे, इमान मिळवणे, इनाम, इनाम मिळणे म्हणजे बक्षीस मिळवणे, पारितोषिक मिळवणे, बक्षीस मिळवणे। त्यानंतर मान देणे, मान देणे म्हणजे काय, आदर देणे। आपण आपल्या वडीलधाऱ्या लोकांना मान देतो म्हणजे आदर देतो। कित्ता गिरवणे, बघा कित्ता गिरवणे म्हणजे एखाद्या गोष्टीची पुनरावृत्ती करणे,
एखाद्या गोष्टीची पुनरावृत्ती करणे म्हणजे तीच गोष्ट परत परत करणे, त्यानंतर धीर न सुटणे, धीर न सुटणे म्हणजे हिम्मत न हारणे, हिम्मत न हारणे, त्यानंतर हृदयाला साद घालणे, हृदयाला बघा हृदयाला साद घालणे म्हणजे मनापर्यंत पोहोचणे, मनापर्यंत पोहोचणे, पाठ फिरवणे म्हणजे नकार देणे, कोणत्याही गोष्टीची नकार द्यायची म्हणजे पाठ फिरून टाकायचं, अगोदर हो म्हणायचं नंतर नाही म्हणायचं नकार, विहार घालणे म्हणजे संचार करणे, मुक्त विहार करायचं म्हणजे मुक्त संचार करायचं, संचार करणे, त्यानंतर खुणगाड बांधणे, खुणगाड बांधणे म्हणजे दृढ निश्चय करणे, दृढ निश्चय करणे, त्यानंतर अचंबित होणे, अचंबित होणे म्हणजे काय आश्चर्यचकित होणे, आश्चर्यचकित होणे, बघा हे सर्व जे शब्द आहेत हे सर्व शब्द आपल्याला कशात दिलेले आहेत, आपल्या प्रश्न पेढीमध्ये हे सर्व शब्द आपल्याला सरावासाठी दिलेले आहेत, हे सर्व शब्द जर आपण या सर्व शब्दाचा जर सराव योग्य आणि चांगल्या पद्धतीने जर केला तर आपल्याला या आपल्या मराठीच्या कृती पत्रिकेमध्ये आपल्याला पैकीच्या पैकी गुण प्राप्त होऊ शकते, म्हणून अजिबात घाबरायचं नाही, फक्त या ज्या कृती दिलेत हे प्रश्न पेढीवरचे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि यावर तुम्हाला अभ्यास करून सराव करायचा आहे आणि व्यवस्थित पद्धतीने तो काय करायचा तुम्हाला पेपर लिहायचा आहे, बरोबर। यानंतर विद्यार्थ्यांनो काही दोन तीन शब्द आपल्याला या प्रश्न पेढीमध्ये दिलेले आहेत, ते दोन तीन शब्द मी काय करतो लगेचच या सोबत घेऊन टाकतो, त्यानंतर आपल्याला काय दिलेलं आहे की हे जे शब्द आपण आता पाहिलेत ज्या शब्दाचा अर्थ पाहिला त्यापैकी आपल्याला काही शब्द अजून त्याने दिलेत त्या शब्दाचा अर्थ लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे। आता यानंतर बघा तुळशी पत्र ठेवणे हा एक शब्द आहे, तुळशी पात्र ठेवणे, तुळशी पात्र ठेवणे म्हणजे काय हक्क सोडणे, हक्क सोडणे, त्यानंतर पित्त खवळणे, पित्त खवळणे म्हणजे काय खूप राग येणे, खूप राग येणे म्हणजे पित्त खवळणे, त्यानंतर तोंडसुख घेणे, तोंडसुख म्हणजे जे वाटेल ते बोलून टाकायचं, तोंडसुख घेणे काय सांगते याला रागावून वाटेल जसे बोलणे, रागावून वाटेल तसे बोलणे म्हणजे काय तोंडसुख घेणे, आणि यामध्ये शेवटचा शब्द आपल्याला दिलेला आहे सार्थक होणे, सार्थक होणे, सार्थक होणे म्हणजे काय धन्य होणे, धन्य होणे किंवा धन्य वाटणे, बघा हे जे शब्द आहेत हे आपल्याला त्यांनी सुरुवातीच आपल्या प्रश्न पेढीमध्ये पान नंबर 70 यावरती त्याने दिलेलं आहे की हे सर्व कृती हे सर्व शब्द आपल्याला काय करायचे या सर्व शब्दाचा सराव करायचा आहे आणि या सर्व शब्दावर आधारित जे आपल्याला प्रश्न पेढीमध्ये ज्या कृती आपल्याला दिलेल्या आहेत त्या सर्व कृती आपल्याला काय करायचं आहे त्या सर्व कृतीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि ते सर्व कृती आपल्याला काय करायचे सोडवायचे आहेत। चला तर मग यानंतर आपण या एवढ्या शब्दावरती हे शब्द आणि हे शब्द या शब्दावर आपल्याला जी कृती विचारलेली आहे ती कृती आपण काय करूया सोडवूया। चला तर मग तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपण यापूर्वी कृती 4 पर्यंत बघितलं होतं, आता आपल्याला काय करायचे बघा जी 5 क्रमांक 6 क्रमांक 7 क्रमांक 8 9 10
आणि हे 10 पर्यंत आपल्याला कृती आता या जे आपण पूर्वी जे सर्वप्रथम या व्हिडिओ मध्ये सुरुवातीला आपण जे प्रश्न बघितले होते जे शब्द बघितले होते त्या शब्दावरच आपल्याला हे सर्व जे वाक्य प्रचार आहेत ते सर्व वाक्य प्रचार आपल्याला काय करायचे पाहायचे आहे। चला तर मग आपण आपल्या पाचव्या कृतीला आपण सुरुवात करूया। बघा पाचवी कृती काय दिली आपल्याला कानोसा घेणे। कानोसा घेणे म्हणजे काय याला आपल्याला लिहिता येईल अंदाज घेणे। त्यानंतर इनाम मिळणे। इनाम मिळवणे याचं आपण बक्षीस मिळवणे किंवा बक्षीस मिळणे असं सुद्धा आपण काय त्याचं लिहू शकतो। तोंडसुख घेणे। तोंडसुख घेणे म्हणजे खूप बडबडणे बडबड करायचं काही बोलून टाकायचं त्याला आपण काय म्हणतो तोंडसुख घेणे। त्यानंतर खूनगाठ। खूनगाठ बांधणे म्हणजे काय दृढ निश्चय करणे। दृढ निश्चय करणे। बघा जी पाचवी कृती आहे याच्यामध्ये सुद्धा खालीपैकी दोन वाक्य प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा असा प्रश्न विचारलेला आहे। कोणते दोन आपल्याला त्या वाक्य प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचे मी चारही अर्थ सांगितलेत फक्त वाक्यात उपयोग तुम्हाला करायचा आहे अगदी सोपा आहे। त्यानंतर बघा कृती क्रमांक 6 काय दिले तगादा लावणे म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी माग माग लागायचं म्हणजे तीच गोष्टी परत करायची। एखाद्या गोष्टीसाठी मागे लागणे म्हणजेच काय तगादा लावणे। निकाल लावणे। निकाल लावणे म्हणजे आपण याचं बघितलं होतं संपवणे। त्याच्यानंतर खनपट्टीला बसणे। बघा खनपट्टीला बसणे म्हणजे सारखे विचारत राहणे। सारखे विचारात राहणे म्हणजेच काय खनपट्टीला बसणे। त्यानंतर पिच्छा पुरवणे। बघा पिच्छा पुरवणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा सतत आग्रह करणे। पिच्छा पुरवणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा सतत आग्रह करणे म्हणजेच काय पिच्छा पुरवणे। त्यानंतर तावडीत सापडणे। बघा तावडीत सापडणे म्हणजे कचाट्यात सापडणे। कचाट्यात सापडणे म्हणजेच काय तावडीत सापडणे। काडीचाही त्रास न होणे म्हणजे अजिबात त्रास न देणे। अजिबात त्रास न देणे म्हणजेच काय काडीचाही त्रास न देणे। आनंद गगनात न मावणे। बघा आनंद गगनात मावणे याचं काय होतं की भरपूर खुश होणे। भरपूर बघा या ठिकाणी भरपूर लिहायचं आपल्याला भरपूर खुश होणे। आनंद गगनात न मावणे म्हणजे भरपूर खुश होणे। त्यानंतर डोळे विस्मरून बघणे। आता डोळे विस्मरून बघणे म्हणजे आश्चर्याने पाहणे। आश्चर्याने बघणे। हे झाली आपली एकूण 7 कृती। प्रश्न पेटीमध्ये ज्या 7 कृती दिलेत 7 कृती बघितलं यानंतर आपल्याला 3 कृती अजून पाहायच्या आहेत। बघा 7 कृती आपण बघितलं यानंतर 8वी कृती काय दिली आहे खालील पैकी कोणत्याही दोन वाक्य प्रचारचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा तेच प्रश्न पूर्ण पण शब्द वेगळे। अचंबित होणे म्हणजे काय आश्चर्यचकित होणे। आश्चर्य चकित होणे म्हणजे काय अचंबित होणे। त्यानंतर शिरोधार्य मानणे। आता शिरोधार्य मानणे म्हणजे काय अपमान अपमान होणे किंवा अपमान करणे। त्यानंतर कडूस पडणे। आता कडूस पडणे म्हणजे आपण बघितलं होतं अंधार पडणे। अंधार पडणे। त्यानंतर निकराने लढणे मनापासून लढणे। मनापासून लढणे। त्यानंतर मुग्ध होणे। आता मुग्ध होणे याचा अर्थ आपल्याला सांगता येईल
गुंग होने, गुंग होने, आठवी कृती, कृती क्रमांक नऊ, नवी कृती आई। त्यानंतर मुहूर्त, मुहूर्तमेढ रोवणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा आरंभ करणे, एखाद्या गोष्टीचा आरंभ करणे यालाच आपण मुहूर्तमेढ रोवणे असं म्हणतो। त्यानंतर रणशिंग फुंकणे, रणशिंग फुंकणे म्हणजे प्रारंभ करणे, लढाईला प्रारंभ करणे किंवा लढाईचे रणशिंग फुंकली। त्यानंतर क्षीण होणे, क्षीण होणे म्हणजे आत्मिक ज्ञान प्राप्त करणे, आत्मिक ज्ञान प्राप्त करणे म्हणजेच काय, क्षीण होणे, निष्काशित होणे। आता कृती शेवटची दहावी कृती, निष्काशित होणे म्हणजे बाहेर होणे, बाहेर होणे। त्यानंतर सटकी मारणे, आता सटकी मारणे म्हणजे पळून जाणे किंवा पळ काढणे, पळ काढणे। कान देऊन ऐकणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे, लक्ष पूर्वक ऐकणे। त्यानंतर पारख करणे, पारख करणे म्हणजे काय, निरीक्षण करणे, निरीक्षण करणे। आमचा एकच पक्ष, आमचं अभ्यासावर लक्ष आणि आमचा एकच लक्ष, हे आम्हाला दहावी मध्ये मराठी विषयामध्ये पूर्णच्या पूर्ण मार्क प्राप्त करणं, हा आमचा लक्ष, बरोबर। तर लक्ष करणे म्हणजे काय, कान देऊन ऐकणे। तर विद्यार्थ्यांनो यामध्ये एक शेवटी आपल्याला प्रश्न पेढीमध्ये शेवटी एक सूचना दिली, गुण विभागणी दिलेली आहे, एकानी वाक्य प्रचार अर्थ सांगणे यासाठी एक गुण आहे आणि वाक्य प्रचाराचा वाक्यात उपयोग करणे हा एक गुण, असे दोन गुणावरती ही कृती आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये विचारली जाते। तर विद्यार्थ्यांनो बघा, वाक्य प्रचारामध्ये जेवढे पण शब्द आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितला, हे सर्व प्रश्नाची, या सर्व शब्दाची तुम्ही सराव करा, 100% तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सराव झाल्यानंतर तुम्ही तुमच्या कृती पत्रिकेमध्ये म्हणजेच वार्षिक परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण तुम्ही प्राप्त करू शकता। म्हणून अजिबात घाबरायचं नाही आणि पेपर लिहित असताना व्यवस्थित पद्धतीनं पेपर लिहायचा आणि या प्रश्न पेढीचा सराव करायचा। प्रश्न पेढीमध्ये एक एक घटकावर मी स्वतंत्र व्हिडिओ आपल्यासाठी बनवत आहे, हा तिसरा व्हिडिओ होता। पहिला मी समास या घटकावर जे प्रश्न पेढीमध्ये प्रश्न विचारलेले ते प्रश्न आपण सोडवलात, त्यानंतर शब्दसिद्धी हे पण सोडवलात आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वाक्य प्रचारावरती जे अवलंबून प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात किंवा त्यासारखे जे प्रश्न विचारले जाऊ शकतात या सर्व प्रश्नाचा आढावा आपण काय केले या व्हिडिओमध्ये घेतलेला आहात। तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर या व्हिडिओपासून जर तुम्हाला फायदा होत असेल तर या व्हिडिओला अधिकाधिक आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्ही आमच्या पवनबाग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या पवनबाग अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर PWA लाईव्ह या पण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा पवनबाग अकॅडमी युट्यूब चॅनल। धन्यवाद।